ते या ठिकाणी अजित पवार म्हणाले की विरोधी पक्ष महिलांना खोटी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहेत या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत दोन कोटी तीन लाख महिलांना या ठिकाणी लाभ भेटला आहे असं अजित पवार म्हणत आहेत की ती दोन कोटी तीन लाख महिलांना या आणि यामध्ये जर पाहिलं तर काही महिलांना त्यांच्या खात्यामध्ये एकही रुपया मिळाला नाही आणि पैसा थेट महिलांच्या खात्यामध्ये जमा केलाय ज्यावेळेस बघा एखाद्याच्या घरी मनी ऑर्डर येतं तेव्हा त्या व्यक्तीला असं वाटतं की मलाही काहीतरी बक्षीस मिळालं पाहिजे त्यामुळे मनी ऑर्डर आणणाऱ्या व्यक्तीला काहीतरी बक्षीस द्यावं लागत होतं परंतु आम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये कोणताही अडथळा ठेवला नाही आणि आम्ही काही केलं महिलांच्या थेट थे खात्यामध्ये पैसे जमा केले तर याच्यामध्ये कोणीच आहे डायरेक्ट का आधार कार्डच्या माध्यमामधून पैसे आपल्या खात्यात मिळाले त्यामुळे मधी कोणाला कमिशन गेलं नाही डायरेक्ट पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये भेटलेले ही चांगली गोष्ट आहे बघा आणि पुढील पाच वर्षासाठी बघा या ठिकाणी पैशाची जी काही तरतूद आहे म्हणले की आम्ही केलेली मी स्वतः अर्थमंत्री म्हणाली त्यानंतर जर पाहिलं तर लाडकी बहीण योजना सुरू राहण्यासाठी महायुतीला मतदान करा आज सुद्धा त्यांनी सांगितलेलं बघा विधानसभा निवडणुकीनंतर अर्थसंकल्प सादर करण्याची जी काही संधी तर तर राज्याच्या पुढील अर्थसंकल्प हा सात लाख कोटीचा असेल असं ज्यामध्ये पंचाळीस हजार कोटी बघा लाडक्या बहिणींसाठी असतील बघा हजार कोटी रुपये लाडक्या बहिणीसाठी ठेवण्यात आले बघा आणि राज्यातील शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफ करण्यासाठी बघा पंधरा हजार कोटीची तरतूद सुद्धा या ठिकाणी केलेली आणि मागील अर्थसंकल्प हा किती होता बघा साडेसहा कोटीचा होता आणि जो काय राहिलेल्या बहिणींना पैसे बघा पंधराशे रुपये ते कोणत्या तारखेला भेटणार आहेत पंधराशे रुपये हे सुद्धा या ठिकाणी पाहणार आहेत बघा आता आपल्याला सगळ्याला माहिती आहे जे काय पैसे आहेत बघा ते ते कधी भेटणार आहेत बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लाडकी बहीण योजनेबाबत या ठिकाणी मोठी घोषणा कोणती केलेली हे सुद्धा पाहणार आहेत शिंदेंनी लाडक्या बहिणीला या ठिकाणी सुद्धा दिली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बघा जे काही इयन एन एन आयच्या मुलाखतीमध्ये नेमकं काय म्हणाले नेमका हप्ता कधी जमा होईल हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे आणि जो काय डिसेंबरचा हप्ता आहे तो नेमका कधी येणार आहे बघा तर शिंदे साहेब बघा बोलताना म्हणाले की मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेवर भाष्य केले बघा आचारसंहितेमुळे सध्या काय आहे लाडक्या बहिणींना दिले जाणारे पैसे लांबणीवर पडू नयेत म्हणून नोव्हेंबर महिन्याचे पैसे बघा ऑक्टोबर महिन्यातच दिलेले आहेत असं बघा त्यांनी म्हटलेलं बघा आणि जी काय निवडणूक आहे आपल्याला आहे वीस नोव्हेंबरला आपल्या ठिकाणी निवडणूक चालू होणार आहे बघा त्यानंतर बघा तेवीस नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा जो काही निकाल लागणार आहे आणि या निकालानंतर आम्ही काय करणार आहे महिलांना डिसेंबर महिन्याचे जे काही पैसे आहेत बघा ते नोव्हेंबर महिन्यातच देणार आहोत असं जे काही बघा एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे तर बघा ह्याच महिन्यामध्ये पैसे भेटणार आहेत असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर डिसेंबर महिन्याचे पैसे कधी मिळणार हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगितले आणि ज्यांना एकही रुपया भेटला नाही त्यांनी या ठिकाणी लक्ष द्या या ठिकाणी जर पाहिलं तर संजय गांधी बघा ज्यांना पैसे भेटले नाहीत ते ना ना इतर योजनांसुद्धा लाभ घेत असतील त्यामुळे त्यांना या ठिकाणी पैसे आले नसतील बघा तर संजय गांधी निराधार योजना किंवा इतर योजनांमध्ये पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम अनुदानाच्या स्वरूपामध्ये मिळत असाल तर तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटलेले नाहीत पहा त्यानंतर बघा लाडके बहीण योजनेमध्ये लाभार्थी भगिनींच्या एकटीच्या नावे बँक खातं असलं पाहिजे संयुक्त खातं चालणार नाही यामध्ये बघा जोड खातं चालत नाही बघा एकीच्याच नावावर या ठिकाणी खातं पाहिजे जर ज्या महिलाचं एकच नावावर खातं नसेल तर त्यांनी बघा स्वतःच्या नावावर आता लॉकडाऊनमध्ये चालू आहे आपलं हे जे काही आचारसंहिता चालू आहे यामध्ये आपल्याला करून घ्यायचं आहे कारण की या ठ या ठिकाणी बघा पोस्टामध्ये जर खातं असेल तर अतिउत्तम बघा पोस्टामध्ये काय केलं जातं तर आपलं जे काय आधार आहे बघा ते बी टी करूनच या ठिकाणी खातं खोललं जातं म्हणजे आधार बँकेला लिंक करूनच त्यामुळे पैसे येण्यासाठी कोणताही अडथळा आपल्याला भेटत नाही किंवा हे होत नाही त्याचप्रकारे बघा जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळाले नाहीत काही काही महिलांना बघा या ठिकाणी तीन हजार रुपये भेटले काही काही महिलांना या ठिकाणी साडेचार हजार रुपयेच भेटले परंतु जर या ठिकाणी जर पाहिलं तर एक सप्टेंबर पासून पुढे अर्ज केला असेल तर तुम्हाला सप्टेंबर पासूनचे पैसे मिळतील बघा जर सप्टेंबर पासूनचे या ठिकाणी पैसे भेटणार आहेत सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरचे या ठिकाणी साडेचार हजार रुपये भेटणार पुढचे तीन हजार रुपये नाही भेटणार अनेक बहिणींनी या ठिकाणी बघा आधार अपडेट सुद्धा करावं लागणं नव्हतं बघा आधार कार्ड काढून जर दहा वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला असेल तर बघा आधार कार्ड अपडेट करणं खूप आवश्यक आहे बघा काही काय वेळेस काय होतं एखादी व्यक्ती जर वा मरून गेली किंवा एखादी व्यक्तीचा देहांत झाला तर या ठिकाणी बघा ते पेन्शन किंवा जे असेल बघा ते तशीच चालू राहू नये म्हणून <वाँगा> ते आधार कार्ड अपडेट करणं खूप गरजेचं असतं त्यामुळे बघा दहा वर्षापेक्षा जास्त काळ झाला तर आधार कार्ड अपडेट करणं खूप गरजेचं आहे बघा त्यानंतर आधार कार्ड आपल्याला अपडेट कसं करायचं आहे तर ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा घेऊन आधार केंद्रावर जायचं आहे पासपोर्ट ड्रायविंग लायसन पॅन कार्ड आणि मतदान ओळखपत्र किंवा रेशन कार्ड त्या ते ठिकाणी आपल्याला घेऊन जायचे बघा बरोबर त्यानंतर लाभार्थी भगिनींचा आधार अपडेट केलेलं नव्हता बघा त्यामुळे सुद्धा काही काहीला एकही रुपया भेटला नाही बघा त्यामुळे आता आपल्याकडे टाईम आहे ते सगळं व्यवस्थित करून घ्यायचे ओळखपत्र पत्त्याचा परवा घेऊन आधार केंद्रावर जावं आणि बँकेच्या स्टेटमेंटवर मागील किमान एक वर्षाचे व्यवहारसुद्धा दिसले पाहिजे हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी अपडेट करायचं आहे पहा त्यानंतर आधार कार्ड काढताना आपण वेगळा मोबाईल नंबर दिला असेल तर आणि त्याच्यानंतर खातं सुरू करतानी वेगळा नंबर आता बघा आधार कार्ड काढताना आपण दुसऱ्याचा नंबर दिला समजा वडिलांचा दिला त्याच्यानंतर पुन्हा बँक खातं सुरू करताना आपल्या मुला मुलाचा किंवा मुलीचा नंबर दिला तर यामुळे काय झालं बघा त्यामुळे सुद्धा हे कारण असू शकते ज्यांना एक रुपया भेटला नाही ते सुद्धा त्याच्यानंतर आधार आणि बँकेमधील मोबाईल क्रमांक वेगवेगळे बघा आधार कार्ड जोडलेला मोबाईल नंबर आणि बँकेत दिलेला जो काही मोबाईल नंबर आहे हा चालू म्हणजे ॲक्टिव्ह बघा बीएसएनएल ला फोन येण्यासाठी सुद्धा रिचार्ज मारावं आता ज्यांच्याकडे काळ असेल त्यांना माहिती आहे येण्यासाठी सुद्धा त्यामुळं या ठिकाणी बघा आपला मोबाईल या ठिकाणी बंद असू शकतो त्यानंतर आधार आणि बँकेमधील मोबाईल क्रमांक वेगवेगळे वे। बघा आधार कार्डला जोडलेला जो काही मोबाईल नंबर आहे आणि बँकेत दिलेला जो काही मोबाईल नंबर आहे हा चालू किंवा ऍक्टिव्ह आहे की नाही याची सुद्धा आपल्याला खात्री करायची आहे त्यानंतर जर पाहिलं तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता आचारसंहिता चालू आहे तर लवकरात लवकर आपली ही सगळी कागदपत्र व्यवस्थित करून ठेवा जशी पण लिंक चालू होईल फॉर्म भरायची त्यावेळेस आपल्याला सगळे अपडेट करायचे आणि आपल्याला लाडकी बहिणीचे पैसे यायला सुरुवात होईल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बेलायकन सुद्धा ऑन करायची नमस्कार महाराष्ट्रामधील तमाम माझ्या लाडक्या बहिणींचं आपल्या युट्यूब चॅनलवरती हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत की ज्यांना पण एक काही रुपये भेटला नाही बघा त्यांच्यासाठी काय होणार आहे नेमकं योजना चालू राहणार का बंद राहणार हे सगळं आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे व्हिडिओ बघा तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे ज्यांना पण एकही रुपया आला नाही बघा त्यांनी शेवटपर्यंत बघा आणि ज्यांना पण सगळे हप्ते भेटले त्यांनी सुद्धा बघा त्यांच्यासाठी सुद्धा एक महत्वाचं गिफ्ट आणि एक महत्त्वाची मोठी घोषणा आहे बघा हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि ज्या पण महिलांना बघा काही महिलांना या ठिकाणी तीन हजार रुपये संपूर्णपणे मिळालेले आहेत काही महिलांना बघा या ठिकाणी चार हजार पाचशे रुपयेच मिळालेले आहेत असे काही महिलांना बघा टोटल साडेसात हजार रुपये भेटलेले आहेत बघा आणि काही महिलांना बघा एकही रुपया खात्यामध्ये जमा झालेला नाही बघा त्या महिला अत्यंत संतप्त आहेत बघा त्यांना एकही रुपये भेटला नाही त्यांच्या शेजारणीला सर्वांना पैसे जमा झाले परंतु त्यांच्या दिवाळीला त्यांना या ठिकाणी पैसे भेटलेले नाहीत बघा ज्यांना पण एक रुपया भेटला नाही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाईप करा की तुम्हाला किती रुपये भेटली ज्यांना एक रुपये नसून भेटला फॉर्म कधी भरला काय झालं हे सुद्धा माहीत नसेल तर त्यांनीसुद्धा या ठिकाणी बघा कमेंटमध्ये टाईप करा की तुम्ही फॉर्म कधी भरला होता आणि तुमच्या फॉर्मचा स्टेटस काय तुमचा अप्रूव्ह झाला का नाही कारण की या ठिकाणी पहा काही काहीच सगळं ओके हो असून सुद्धा या ठिकाणी एकही रुपये भेटला नाही ज्यांना एकही रुपये भेटला नाही त्यांना टाईप करा आणि ज्यांना बघा जितके पण पैसे भेटले असतील काहींना बघा तीन हजार रुपये भेटले काही माता भगिनींना काही माता भगिनींना या ठिकाणी साडेचार हजार रुपये भेटले जेवढे पण पैसे भेटले असतील तेवढे कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचेत आपल्याला आणि व्हिडिओ खूप आपला महत्त्वाचा असणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करायचं बघा मी असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येणार आहे त्यामुळे व्हिडिओला लगेच लगेच या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे बघा लवकरात लवकर सगळ्यांनी व्हिडिओ पाहता पाहता या ठिकाणी लाईकचं बटन आपल्याला सुद्धा दाबायचं आहे आणि हा व्हिडिओ आपल्याला आपल्या मैत्रिणीं आणि मित्रांपर्यंत शेअर करायचा बघा जे पण आपले नातेवाईक चा, ला असतील हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करायचा आहे तर चला आपण पाहूयात आता लाडक्या बहिणींना मिळालं दिवाळीचं मोठं गिफ्ट उपमुख्यमंत्री योजनेबाबत एक महत्वाची घोषणा सुद्धा केलेली आहे ती आपण या ठिकाणी पाहणार तर बघा लाडकी बहीण योजनेबाबत उपमुख्यमंत्र्यांनी दिली मोठी अपडेट अजित पवार लाडकी बहीण योजनेबाबत नेमकं काय म्हणाले आणि लाडकी बाई योजनेसाठी किती कोटीची तरतूद पुन्हा एकदा करण्यात येणार आहे बघा आता आपल्या सर्वांना माहिती आहे बघा राज्यामध्ये विधानसभा निवडणुका चालू आहेत यामुळे बघा आचारसंहिता चालू आहे बघा आता आचारसंहिता चालू असल्यामुळे जे काही आपल्याला पैसे भेटणार असते योजनेचे ते योजनेचे पैसे थांबवण्यात आलेले आहेत त्यामुळे काय केलं आहे सध्याच्या सरकारने आपल्याला दोन महिन्याचे जे काही हप्ते आहेत बघा ती एक खटी देऊन टाकले आहेत बघा ते तीन हजार रुपये एक खट्टी खात्यावर जमा केले असे टोटल बघा साडेसात हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत परंतु बघा काही महिलांना एकही रुपया भेटले नाहीत त्यांनी काय करायचं हे सुद्धा मी सांगणार आहे पहा तर बघा आचारसंहिता चालू असल्यामुळे बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये जी काही योजना आहे बघाची तात्पुरती या ठिकाणी बघा स्थगित म्हणजे फक्त त्या ठिकाणी निधी थांबवलेल्या आहेत कारण की आचारसंहिता चालू असल्याबद्दल काही काही वेळेस बघा पूर्णपणे आपल्याला जो काही सरकार करून येणारा निधी असतो बघा तो थांबवण्यात येतो त्यामुळे बघा आता जसं पण या ठिकाणी बघा महाराष्ट्रामध्ये मतदान असणारे बघा नोव्हेंबर महिन्यामध्येच असणारे आणि लगेच त्याचा निकालसुद्धा लागणार आहे निकाल लागल्यानंतर लाग जे काही ज्यांचे पण आमदार जास्त निवडून येतील का ज्यांची पण सत्ता स्थापन होईल त्यांचं सरकार स्थापन होणार आहे पा आणि सरकार स्थापन झाल्यानंतर पुन्हा या ठिकाणी ज्यावेळेस पण लाडक्या बहिणीची या ठिकाणी मुदत वाढल ज्यावेळेस फॉर्म भरायची मुदत वाढली तर लगेच आपल्याला फॉर्मसुद्धा भरायचं आहे आणि आता फॉर्म भरायचंसुद्धा बंद झालेलं आहे आणि ज्या पण महिलांना पैसे भेटले नाही त्यांच्यासाठी बघा एक व्यवस्थितपणे एखादं परिपत्रक जारी करून त्यांना सुद्धा पैसे पाठवण्याची या ठिकाणी तरतूद करण्यात येणार आहे जवळजवळ बघा या योजनेसाठी पंचेचाळीस हजार कोटी रुपयाची तरतूद म्हणजे चाळीस हजार प्लस क कोटी रुपये या ठिकाणी खर्च झालेले आहेत